श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे उत्पत्ती एकादशी वर्षामध्ये चोवीस एकादशी असतात प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात आणि प्रत्येक महिन्यातील एकादशीला त्याचं वेगवेगळं हे नाव असतं आता आज ही जी उत्पत्ती एकादशी आहे त्याला उत्पत्तीच एकादशी असं का म्हणतात कारण असं म्हणतात की याच दिवशी देवी एकादशीची उत्पत्ती झालेली होती त्यामुळे त्याला उत्पत्ती एकादशी असं नाव देण्यात आलेलं आहे या दिवशी देवी एकादशीने मूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि त्यामुळे भगवान विष्णू हे खूप प्रसन्न झाले होते त्यामुळेच आज उत्पत्ती एकादशीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा पूजा प्रार्थना अर्चना करायची असते प्रत्येक एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूंना समर्पित असतं त्यांचं कोणतंही स्वरूप तुमच्याकडे असेल मग ते रामाचं असू द्या विठ्ठलाचं असू द्या श्रीकृष्णाचं असू द्या त्यांच्या स्वरूपाचं आज आपल्याला आपल्या घरामध्ये पूजन करायचं आहे पूजन करायचं म्हणजे नेमकं करायचं काय तर जर तुमच्याकडे फोटो मूर्ती असेल तर त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला घरामध्ये सेवा रुजू करायच्या आहेत सेवा का करत असतो तर आपल्या घरातील ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत तर त्या दूर व्हाव्या यासाठी आपण ह्या सेवा करत असतो त्यामध्ये तुम्ही विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली व्यंकटेश स्तोत्रम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र या सर्व सेवा करायच्या में ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्याच घरामध्ये माता लक्ष्मी ही राहत असते ते घर सोडून माता लक्ष्मी कधीच जात नाही कारण माता लक्ष्मीला सर्वात प्रिय आहे ती म्हणजे भगवान विष्णूंची सेवा तर आज संध्याकाळी या सर्व सेवा करण्याचा प्रयत्न करा नाही करणं तुम्हाला शक्य तर तुम्ही श्रवण करा युट्यूबवरती गुगलवरती तुम्ही लावून द्या आणि ते तुम्ही ऐकलं तरीही चालेल आता हे सर्व झाल्यानंतर आज आपल्याला आपल्या घरातून बाहेर काही वस्तू फेकून द्यायच्या आहेत बघा आपल्या जीवनामध्ये अशी काही लोक असतात ना त्यांना आपली झालेली प्रगती बघवत नाही या लोकांना आपण शत्रू त्रास असे म्हणत असतो आणि त्यांची जी नजर आहे तर ती आपल्या घरातील मुळाबाळांना लागते आपल्या स्वतःला लागते घरातील प्रत्येक व्यक्तीला लागते त्यामुळे घरातील व्यक्तींचा स्वभाव हट्टी चिडचिडा तापट होऊन जातो आणि त्याचे अनेक दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात किंवा घरामध्ये कधी ग्रहदोष तयार होतो वास्तुदोष तयार होतो शत्रुदोष तयार होतो पितृदोष तयार होतो हे हे सर्व दोष जे आहे तर ते दोषांमुळे काय होतं की आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसते तर आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपल्याला हे उपाय करणं या सेवा करणं तितकंच महत्वाचं हे मानलं जातं तर आज संध्याकाळी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन महलि लिहिला अजिबात विसरू नका I got. हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी पाच नंतर कधीही करू शकता आता हा उपाय करण्यासाठी घरामध्ये सुतक अजिबात नसावं इतकी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी पाच नंतर आपल्या देवघरामध्ये अगोदर सर्वात प्रथम स्वच्छ दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती करून घ्यायची आहे ज्यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते त्यावेळेस जर आपण हा उपाय करतो तर त्यावेळेस त्याचे अजून चांगले फायदे आपल्याला होत असतात कारण त्यावेळेस ऑलरेडी आपलं घर जे आहे तर ते पवित्र झालेलं असतं घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्ती किंवा वाईट शक्ती नसतात कारण माता लक्ष्मीने संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरामध्ये प्रवेश केलेला असतो त्यामुळे सहा नंतर किंवा पाच नंतर तुम्ही हा उपाय रात्रभर कधीही करू शकता सर्वात प्रथम आपल्या देवभरामध्ये धूप दीप अगरबत्ती करून घ्यायची एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो तर त्याचे अजून चांगले फायदे आपल्याला होत असतात आता उपायासाठी तुम्हाला फक्त एक वस्तू लागणार आहे तुम्हाला सर्वांना पिवळी मोहरी माहीत असेल पिवळी मोहरी जी असते तर ती अनेक प्रकारच्या तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते ती अनेक प्रकारच्या तंत्र मंत्र आणि साधनांमध्ये सुद्धा वापरली जाते पिवळ्या मोहरीचे उपाय

त्यानंतर पिवळी मोहरी घ्यायची आहे तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला ही जी पिवळी मोहरी असते तर ती तुम्हाला ठेवायची आहे किती ठेवायची तर तुम्ही चिमुडबर ठेवा तुम्हाला जितकी ठेवायची तितकी तुम्ही ठेवू शकता काहीच अडचण नाही तर आता ही पिवळी मोहरी घेतल्यानंतर आता आपल्या घरामध्ये आपण जी अगरबत्ती लावतो बघा किंवा मग धूप लावतो तर ला त्याची जी रक्षा खाली पडलेली असते सर्वांना माहीत आहे की अगरबत्तीची किंवा धूपची रक्षा खाली पडते तर त्याची जी रक्षा आहे तर ती थोडीशी तुम्हाला त्या पिवळ्या मोहरीमध्ये आपल्याला मिक्स करायची आहे आणि हे संपूर्ण जे आहे तर त्या साहित्य आपल्याला आपल्या हातामध्ये ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला आपली मूठ जी आहे तर ती बंद करायची आहे बंद करून तुम्हाला अकरा वेळेस कालभैरवा अष्टकमचं पठन करायचं आहे आणि एकदा तुम्हाला वल्गासुक्तमचं पठन करायचं आहे अकरा वेळेस कालभैरवाष्टकम आणि एकदा वल्गासुक्तम या दोन सेवा त्या तुम्हाला त्या वस्तूंवरती तुम्हाला करायच्या आहे आता बघा जर अकरा वेळेस शक्य नसेल तर तुम्ही एक वेळेस करा तीन वेळेस करा पाच वेळेस करा पण बघा जितकी जास्त आपण सेवा करू ना तितकं जास्त त्याचं फळ हे आपल्याला मिळत असतं ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला जमेल तितक्या वेळेस तुम्ही करू शकता पण मी तुम्हाला सांगेल की जर तुम्हाला जमलं तर तुम्ही अकरा वेळेस कालभैरवाष्टकम आणि एकदा वल्गास सुक्तमचं पठण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अनंतर आपल्या घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्या घरातील रूममध्ये आपल्या घरातील किचनमध्ये हॉलमध्ये किंवा आपल्या घरामध्ये गॅलरी असतात तिथे संपूर्ण घरात ही पिवळी मोहरी जी आहे तर ते आपल्याला थोडी थोडी टाकायची आहे आणि टाकत असताना मनामध्ये एक भाव ठेवायचा की माझ्या घरातील जे काही ग्रहदोष वास्तुदोष शत्रुदोष पितृदोष नकारात्मकता येतात ती सर्व संपलेली आहे असं करत करत तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती यायचं आहे मुख्य दरवाज्यावरती आल्यानंतर मुख्य दरवाजातून बाहेर यायचं बाहेर आल्यानंतर दक्षिण दिशेला ह्या ज्या वस्तू आहेत थोड्याशा आपल्या हातामध्ये उरलेल्या असणारच आहेत दोन तीन दाणे जरी उरलेले असले तरीही चालेल या दोन तीन दाणे तुम्हाला घरातून बाहेर दक्षिण दिशेला फेकून द्यायचे आहे तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे आता घरामध्ये जी पिवळी मोहरी टाकलेली आहे तर ती आजच्या दिवस रात्री संपूर्ण रात्र ही अशीच ठेवायची उद्या सकाळी झाडून घ्यायची आणि त्यानंतर ती टाका किंवा कचऱ्यात टाका काहीच अडचण नाही कारण त्यामध्ये आपल्या घरातली सर्व नकारात्मकता ही समाविष्ट झालेली असते तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे उपाय करत असताना तो भक्तीने श्रद्धेने आणि विश्वासाने करणं तितकंच महत्वाचं आहे करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आता ज्या सेवा सांगितलेल्या आहेत तर या सेवा जर तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये तुम्हाला मिळून जातील जर जा पुस्तक नसेल तर गुगलवरती तुम्ही सर्च करा किंवा यूट्यूबवरती सर्च करा तुम्हाला या दोन्ही सेवा ज्या आहेत तर त्या मिळून जातील तर अगदी साध्या सोप्या पद्धतीत कोणत्याही जास्त वस्तू नाही फक्त एक ते दोन वस्तूंमध्ये हा उपाय जो आहे तर तो, तो आपल्याला करायचा आहे करून बघा नक्कीच फायदा होईल फक्त विश्वास ठेवून करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ